श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व सिकेटी महाविद्यालयाच्या वतीने 6व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा महाअंतिम सोहळ्याचा पारितोषिक वितरण समारंभ आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झाला. या सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट दिलेली असून मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. नाट्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी आणि नाट्य रसिकांना आपलं नाट्यविष्कार प्रदर्शित करता यावं, त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळावं, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा वृद्धिंगत व्हावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृहनेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी अटल करंडक एकांकिका या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. त्याअंतर्गत 6वी अटल करंडक स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्याचा बक्षीस वितरण समारंभ आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झाला. या स्पर्धेत ब्रह्मास्त्र या एकांकिकेनं प्रथम क्रमांक, सुंदरी या एकांकिकेनं द्वितीय, निरूपण तृतीय, ठसका चतुर्थ तर उत्तेजनार्थ बक्षीस बिराड एकांकिकेनं प्राप्त केलाय. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. यावेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक मनोज भुजबळ, सुप्रसिद्ध अभिनेते राजन भिसे, सुप्रसिद्ध निर्माती कल्पना कोठारी, अभिनेत्री शर्वाणी पिल्लई, कार्यवाह श्याम फुंडे, सिकेटी विद्यालयाचे प्राचार्य वसंत बरहाटे, प्रशांत कांबळे, भरत साबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मला एवढंच सांगायचं मित्रांनो, मी खरंच जेवढं कौतुक करू या संस्थेचं तेवढं कमी आहे रामशेठ ठाकूर यांचं, की त्यांनी परीक्षकांच्या विनंतीला मान देऊन एक बक्षीस आणखी वाढवलं. हे नुसतं बक्षीस वाढवलेलं नाही तर कलेची सेवा करणारी क्रांतिकारी कलाकार निर्माण करण्याकरता म्हणून उचललेलं हे पाऊल आहे. मी एकच एवढं सांगेन मित्रांनो, कला जोपासण्यासाठी अंतरंगामध्ये आपल्या ध्यास हवा, आणि तो ध्यास असेल तर तुम्ही कलाकार होऊ शकता, पण नुसता ध्यास उपयोगाचा नाही, तर त्या ध्यासासाठी जी क्रिया करावी लागते, प्रक्रिया करावी लागते, ती जर नाही केली तर त्या कलेच्या परिघाच्या बाहेर झालं काही होणार नाही. तर तो ध्यास, ती प्रक्रिया सतत करावी लागते आणि हे व्रत आहे. तर खऱ्या अर्थानं गेले 6 वर्ष झाले पनवेलमध्ये अतिशय वेगळा असा कलाविष्कार सर्व रसिक प्रेक्षकांना बघायला अनुभवायला मिळाला, तो म्हणजे अटल करंडक एकांकिका स्पर्धा. अतिशय वेगळ्या प्रकारचा हा कार्यक्रम पनवेलमध्ये होत असतो आणि गेले 6 वर्ष सलग हा कार्यक्रम दरवर्षी एक एक उच्चांक गाठत हा कार्यक्रम पार पडत आहे. ह्यावर्षीही आपण जर बघितलं तर अतिशय उत्कृष्ट असा एकांकिका गेल्या 2 दिवसामध्ये, म्हणजे काल आणि आज एवढा उत्कृष्ट साजऱ्या झाल्या. आणि खरंच मला वाटते परीक्षकांना कुठेतरी संभ्रम निर्माण झाला असेल की कुणाचा नंबर द्यावा, एवढ्या एकापेक्षा एक आणि कशा एकांकिका इथे सादर झाल्या. नक्कीच मी एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देऊ इच्छिते की आपल्या सर्वांच्या एकांकिका अतिशय चांगल्या सादर झाल्या. आपल्यामुळे आमचे स्वयंसेवक आहेत, आमचे आयोजक सर्व आहेत, यांचा इथे आत्मविश्वास वाढत चाललेला आहे आणि ही स्पर्धा कशा प्रकारे चांगली होऊ शकेल ह्यासाठी नेहमीच प्रयत्न आम्ही करत असतो. कारण रामशेठ ठाकूर साहेबांनी आणि आमचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी आम्हाला नेहमीच एक्सलन्स या गोष्टीला महत्त्व द्यायला सांगितलेलं आहे. जोपर्यंत एक्सलन्स ही जर ही बाब जर सध्या आपल्या कामामध्ये नसेल तर मग सध्या ते कार्य करण्यामध्ये कोणताही अर्थ नाहीये. आणि नुसतं केल्यासारखं केलं हे तर आम्हाला मुळात कधीच करायचं नाहीये. आणि त्यासाठी आमचे आयोजक मंडळी आहेत, म्हणजे आमचे श्याम पुंडे साहेब आहेत, आमचे गणेश जगताप आहेत, आमचे श्याम, आमचे अमोल खेर असतील, स्मिता गांधी मॅडम असतील, त्याच्याचबरोबर आमचे सर्व आमचे स्वयंसेवक आहेत, आमचे येवले सर आहेत, आमचे सुनील पाटील, डॉक्टर सुनील पाटील सर आहेत, सर्वजण इथं एवढ्या जबरदस्त रीते हटत असतात. मला खरोखर आश्चर्य वाटतं की आता हे स्वयंसेवक आपण बघताय इथं अजूनही उभेच आहेत, तर किती वेळ ते उभे राहणार आहेत हा मला खरोखर प्रश्न पडतो. ही शिस्त आहे, ही त्यांच्यामध्ये या स्पर्धेच्या बद्दलचं प्रेम
त्यांच्यामुळे याच्यात आलेला आहे. खरोखर मला त्याच्यामुळेच ही स्पर्धा घेताना आम्हाला नेहमी आनंद वाटत असतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.